न्यूज 18 लोकल शो हवामान या विशेष सत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या 8 दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. अनेक ठिकाणी या पावसाचा फटका नागरिकांना बसलाय, कारण पावसाबरोबरच अनेक ठिकाणी वादळी वारा देखील झालाय. यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय. उद्या देखील राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडतोय. तसेच जळगाव इथे 42° सेल्सिअस कमाल एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे, तर चंद्रपूर इथे 20° सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं. आज आपण 18 मे रोजी हवामान नेमकं कसं असेल याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूयात राजधानी मुंबईपासून. मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कोकणातील रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट, तर मध्य मुंबईमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता. या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दुपारच्या सुमारास वातावरण ढगाळ असेल असं देखील सांगण्यात आलंय. तर मुंबईमध्ये उद्या 36° सेल्सिअस कमाल तर 28° सेल्सिअस किमान तापमान असल्याचं सांगितलं जातं. तर पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे आणि कोल्हापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज देखील पुण्यामध्ये दुपारपासूनच प्रचंड पाऊस झाला. पुण्यात उद्या 36° सेल्सिअस कमाल तर 27° सेल्सिअस किमान तापमान असेल, तर कोल्हापूरमध्ये 37° सेल्सिअस कमाल तर 23° सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवली जाते. विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडून त्यानंतर वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी उष्ण वातावरण राहील असं सांगण्यात येत आहे. नागपूरमध्ये उद्या 36° सेल्सिअस कमाल तर 28° सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना त्याप्रमाणे ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. तर संभाजीनगरमध्ये उद्या 37° सेल्सिअस कमाल तर 28° सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नाशिकसह काही भागात ढगाळ वातावरण आहे, मात्र ढगाळ वातावरण असताना देखील त्या ठिकाणी उकाडा जाणवतोय. उद्या नाशिकमध्ये 35° सेल्सिअस कमाल तर 27° सेल्सिअस किमान तापमान असेल आणि त्या ठिकाणी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीतच राज्यभर मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. शेतमालाचं नुकसान देखील झालंय आणि त्यामुळे नागरिकांनी शेतमालासह स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद.